आज राजाराम मोहन रॉय यांच्या 250व्या जयंतीनिमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या वतीने सकाळी 10 वाजेला महिला समक्षीकरणावर विद्यार्थ्यांची रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते करण्यात आले असून कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक PR पाटील हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक श्रीमती शालिनी इंगोळे, राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कलकत्ता क्षेत्रीय अधिकारी अनंतबाग, शिक्षणाधिकारी MV कदम, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष पितांबर सरोदे, जिल्हा ग्रंथालय संघ उपाध्यक्ष रमाकांत पाटील हे उपस्थित होते। या रॅलीचे प्रारंभ नेहरू पुतळा नंदुरबार येथून झाला असून नगरपालिका आमदार कार्यालय अंधारे स्टॉप फिरून छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे समारोप झाला। राजाराम मोहन रॉयचे 250वी जयंती आपण साजरी करत आहोत। भारत देशामध्ये 250 जिल्ह्यामध्ये आपण ही राजाराम मोहनची जयंती साजरी करत आहोत। महाराष्ट्रामध्ये 16 जिल्ह्यामध्ये हा जयंतीचा कार्यक्रम होत आहे। त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यामध्ये या आयोजनाचे नेहरू पुतळा ते नाट्य मंदिर, शिवाजी नाट्य मंदिर, छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर या दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये, या रॅलीमध्ये 5 शाळेतले 400 ते 500 विद्यार्थिनी विद्यार्थी सहभागी होते।